dear students, welcome to my channel. Today we are going to see the pointers of the poem or questions and answers of the poem The Duck and the Kangaroo. The Duck and the Kangaroo ही जी poem तुम्हाला अभ्यासासाठी आहे तिचे आपण pointers म्हणजे प्रश्न उत्तर ह्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला जर ही poem मराठीतून व्यवस्थितपणे समजून घ्यायची असेल तर या poem ची व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेली आहे. तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता वळूया आपण फर्स्ट क्वेश्चनकडे. तर पॉइंटर्समधला फर्स्ट क्वेश्चन आहे, फॉर्म ग्रुप्स ऑफ थ्री, प्ले द रोल्स ऑफ द नॅरेटर अँड द डक अँड द कांगारू अँड रीड द पोयम अलाउड विथ प्रॉपर पॉजेस अँड इंट्रोनेशन. तर आपल्याला तीनचा एक ग्रुप तयार करायचा आहे आणि प्रत्येकाने वेगवेगळा रोल इथं प्ले करायचा आहे. आता एक काय असणार आहे, तर नॅरेटर असणार आहे, सांगणारा असणार आहे, द डक अँड द कांगारू, आणि एकाने डकचा आणि एकाने कांगारूचा रोल प्ले करायचा आहे. म्हणजे ह्या पोयमला तुम्ही अलाउड म्हणजे मोठ्याने म्हणायची सुद्धा आहे विथ प्रॉपर पॉजेस अँड इंटोनेशन. पॉज म्हणजे जिथं योग्य ठिकाणी थांबायचं आहे, कॉमा असेल तर थोडा कमी वेळ तिथं पॉज घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला, आणि इंटोनेशन म्हणजे आवाजातील चढ उतारांनी तुम्हाला ही पोयम म्हणून दाखवायची, रीड करायची, वाचायची. ओके, तर यात लिहिण्यासारखं काही नाही आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन टू, रीड अलाउड द फॉलोइंग वर्ड्स, नोट द डिफरन्स इन द लाँग अँड द शॉर्ट वॉवल साऊंड. आता वॉवल साऊंड, तुम्हाला वॉवल्स तर माहितीच आहेत बाळांनो, ए, ई, आय, ओ आणि यू, हे पाच वॉवल्स आहेत म्हणजे पाच स्वर आहेत इंग्लिश लँग्वेजमधले. तर या प्रश्नात आपल्याला काय करायचं आहे, खाली जे काही वर्ड्स दिले, शब्द दिले, त्यांना मोठ्याने वाचायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला डिफरन्स म्हणजे त्या वर्ड्समधला फरक, त्या वॉवलमधला फरक. एक वॉवल त्यातलं कसं असणार आहे, तर शॉर्ट असणार आहे, अगदी छोटं असणार आहे, आणि एक वॉवलचा जो उच्चार आहे तो लाँग असणार आहे, थोडा लेंदी असणार आहे. तर ते वॉवल साऊंडसुद्धा आपल्याला त्यांचा डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे इथं. ओके, आता अगोदर आपण जर पाहिलं फीट आणि त्यानंतरचं जो वर्ड आहे त्याचासुद्धा उच्चार फीटच आहे, पण आता फीट, एफ आय टी, फीट, तर आपण किती पटकन बोलतो, त्यातला ई जो आहे, त्या ह्या वॉवल साऊंड कसा दिसतो आहे तुम्हाला लक्षात येतं आहे का, की तो शॉर्ट आहे फीट, आणि त्यानंतरचा जो आहे फीट, तर थोडा बोलताना आपण त्याला लाँग प्रोसेसने बोलतो आहे, म्हणजे अगदी फीट अशा पद्धतीने. बीट, बीट, हीट, हीट, सीट, सीट, पीक, पीक, चिक, चिक, टिक, टिक, लिक, लिक, अशा पद्धतीने. म्हणजे अगोदरचा जो एक ई साऊंड होतं, ई वॉवल साऊंड, तो शॉर्ट आहे आणि त्यानंतर येणारा जो आहे तो लाँग वॉवल साऊंड आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर फाइंड अदर पेअर्स ऑफ वर्ड्स विथ लाँग अँड शॉर्ट वॉवल साऊंड्स. एक्झाम्पल पेन, पेन, तर इथं काय शोधायचं आहे तुम्हाला, अशाच पद्धतीचा एचा उच्चार होतो आहे, पेन, ए या वॉवल साऊंडचा इथं उच्चार होतो आहे शॉर्ट आणि लाँग. तर असेच काही वर्ड्स तुम्हाला लाँग आणि शॉर्ट वॉवल साऊंडचे इथं फाइंड आउट करायचे आहेत, अशा पेअर शोधायचे आहेत, त्याचंही आन्सर मी इथं दिलेलं आहे. तर आता डायरेक्टली आन्सर मी रीड करते. बीन, बीन, मिल, मिल, सेल, सेल, फील, फील, हिल, हिल, लिस्ट, लिस्ट, टू, टू, पूल, पूल, सिक, सिक, पीच, पीच. तर अशा पद्धतीने तो डिफरन्स तुम्हाला बोलतानाच लक्षात येणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन थर्ड, पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन द ऑर्डर इन विच दे टूक प्लेस. तर आपल्याला ह्या ज्या काही पोयममध्ये इव्हेंट्स झालेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत, तर त्या उलट सुलट इथं दिलेल्या आहेत. तर अगोदर काय झालं होतं, सर्वात अगोदर, त्यानंतर काय झालं, हे सगळं आपल्याला सिक्वेन्सली अगदी क्रमाने लावायचं आहे. तर यचपर्यंत दिलं आहे आपल्याला, ते सगळे सेंटेन्सेस प्रॉपरली लावायचे आहेत, सिक्वेन्सली लावायचे आहेत. आन्सर पाहूयात. तर सर्वात आधी काय झालं आहे, द डक लिव्ड इन अ पॉन्ड. एक डक त्या पॉन्डमध्ये राहत होता. द
तर हे सुरुवातीचं फर्स्ट सेंटेन्स असणार आहे. म्हणून मी तुम्हाला तुमच्या पटकन लक्षात यायला हवं म्हणून कोणतं सेंटेन्स पहिलं आहे, कोणतं सेंटेन्स दुसरं आहे, तर ते ए बी सी डी जे लेटर्स आहेत त्याप्रमाणेसुद्धा दिलेलं आहे आणि त्यांना नंबरिंगसुद्धा केलेलं आहे. फर्स्ट आहे द डक लिव्ड इन अ पॉन्ड, सेकंड द डक वॉज बोर्ड, थर्ड द डक डिसायडेड टू टॉक टू द कांगारू, फोर्थ द डक टोल्ड द कांगारू अबाउट हिज विश, फिफ्थ द कांगारू थॉट अबाउट इट, सिक्स the kangaroo agreed to take the duck with him, seventh the duck bought four pairs of socks, after that eight the duck and the kangaroo traveled round the world three times up to g. म्हणजे जी पर्यंत ते सगळे सेंटेन्सेस होते ते आपण इथे पूर्ण कव्हर केलेत. एट सेंटेन्सेस आहेत तर ते सिक्वेन्सली अगदी व्यवस्थित मी लावून दिले. तुम्ही जेव्हा रीड कराल त्यांचा अर्थ समजून घ्याल तेव्हा तुम्हाला ते कळतील. क्वेश्चन नंबर फोर्थ, यूज अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलायटेड वर्ड्स टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. हायलायटेड वर्ड्स म्हणजे जे पिंक कलरमध्ये तुम्हाला दिलेले आहेत त्या वर्ड्सच्या जागेवर आपल्याला दुसरे वर्ड्स लिहून मिनिंगफुल सेंटेन्सेस अर्थपूर्ण अशी वाक्य आपल्याला बनवायची आहेत. आता इथं फर्स्ट सेंटेन्स जर पाहिला आपण, हाऊ यू हॉप, तू उड्या कशा मारतोस असा त्याचा अर्थ होतो आहे. तर हॉपच्या जागेवर तुम्ही जम्प लिहू शकता, डान्स लिहू शकतात, सिंग लिहू शकतात, तर असे वेगवेगळे वर्ड्स तुम्ही तिथं यूज करून मिनिंगफुल सेंटेन्सेस बनवू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲज इफ यू वूड नेवर स्टॉप, तर स्टॉपच्या जागेवर आपल्याला तो वर्ड चेंज करून दुसरा काही वर्ड लिहिता येईल, तर त्याचं डायरेक्ट आन्सरही मी तिथं दिलं आहे. तर आन्सर रीड करते, हाऊ यू डान्स, नेक्स्ट आहे ॲज इफ यू वूड नेवर लूज, थर्ड सेंटेन्स आय लॉन्ग टू गो इन द स्पेस, फोर्थ आय विश आय कुड डान्स लाईक प्रभुदेवा, फिफ्थ हू सो लकी ओ हू ॲज द डक अँड द कांगारू. तर अशा पद्धतीने हे सगळे सेंटेन्स मी तुम्हाला चेंज करून दिले आहेत. क्वेश्चन नंबर फिफ्थ, टुरिस्ट अँड सिटिझन्स. टुरिस्ट म्हणजे कोणतर पर्यटक, ओके, आणि सिटिझन्स म्हणजे नागरिक. प्रिपेअर द फॉलोइंग प्ले कार्ड्स, लेट डिफरंट चिल्ड्रन स्टँड in different places to create a make-believe town in the classroom. Other children play the roles of citizens and tourists. काय करायचे, प्ले कार्ड्स तयार करायचे आणि मुलांना क्लासरूममध्ये अशा पद्धतीने उभं करायचं की जणू काही ते एक शहर आहे, टाऊन आहे, आणि वेगवेगळ्या प्लेसेस आपल्याला तिथं दाखवायचे आहेत, त्यांचे रूट दाखवायचे आहेत. तर काही मुलं हे सिटिझन्सचा रोल प्ले करतील, नागरिकांचा करतील, आणि काही टुरिस्टचा म्हणजेच पर्यटकांचा रोल प्ले करतील. द टुरिस्ट एन्क्वायर अबाउट द रूट टू डिफरंट प्लेसेस इन द टाऊन अँड द सिटिझन्स गाईड देम. तर टुरिस्ट काय करतील, ते एन्क्वायर करतील, चौकशी करतील वेगवेगळ्या प्लेसेसला कशा पद्धतीने जायचं आहे, त्यांचा रूट कोणता, मार्ग कोणता त्या शहरामध्ये, आणि त्यासाठी त्यांना सिटिझन्स म्हणजे नागरिक त्या गावातले त्या शहरातले जे लोक आहेत ते त्यांना रूट सांगतील, गाईड करतील. अशा पद्धतीने हा टुरिस्ट आणि सिटिझन्सचा रोल तुम्हाला प्ले करायचा आहे. दे मे असो एक्सचेंज मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्लेसेस, आणि एखाद्या नागरिकाला जास्तीत जास्त माहिती असेल तर तो त्या ठिकाणाविषयी माहितीसुद्धा देऊ शकतो. मोर इन्फॉर्मेशन म्हटलेले जास्तीचीसुद्धा माहिती त्या प्लेसविषयी तो देऊ शकतो. तर वेगवेगळ्या प्लेसेस कोणकोणते दाखवले आहेत इथं पहा, गार्डन आहे, हॉस्पिटल, फॅक्टरी, स्टेडियम, बँक, म्युझियम, लायब्ररी, थिएटर, स्कूल, झू, आर्ट गॅलरी, ओल्ड मार्केट प्लेस, ओल्ड पॅलेस, कॉलेज अँड लॅबोरेटरी. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणांची नावं टुरिस्ट विचारत जातील, त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचे प्ले कार्ड्स तयार करायचे आहेत, ओके. तर प्ले कार्ड्स तयार करताना तुमचं जे टुरिस्ट असतील ते काही क्वेश्चन्स विचारतील, काही प्रश्न विचारतील, आणि दुसऱ्या प्ले कार्ड्सवर काय असणार आहे तर जे सिटिझन्स आहेत, नागरिक आहेत, ते तुम्हाला आन्सर देतील. यू मे यूज युअर इमॅजिनेशन टू गिव्ह नेम्स टू द अबोव प्लेसेस. आता गार्डन म्हटल्यानंतर गार्डनलासुद्धा नाव असतं, तर वेगवेगळे गार्डन तुम्ही ऐकलेले असतील, पाहिलेलेही असतील, तर ते गार्डनचे नावंसुद्धा तुम्ही इथं यूज करू शकतात, किंवा तुमच्या मनानेसुद्धा एखाद्या गार्डनला असेल, बँकला असेल, वेगवेगळी नावं तुम्ही इथं देऊ शकतात. तर पहा, अशाच पद्धतीचं काही क्वेश्चन्स आणि आन्सर्स, म्हणजे एक क्वेश्चन आणि आन्सर मी इथं दिलेलं आहे. टुरिस्ट सेड एक्सक्यूज मी कुड यू टेल मी द रूट ऑफ महात्मा गांधी गार्डन,
Citizen, yes, sure. It's near the famous market. Go from your left hand side and then turn to right. Okay? तर अशा पद्धतीचे क्वेश्चनिंग तुम्हाला करता येईल, त्यानंतर अशाच पद्धतीचे आन्सर्स तुम्हाला देता येतील किंवा लिहिता येतील. तर इथं फक्त रोल प्ले करायचा आहे, लिहायचं काही नाही आहे, पण प्रश्नाचं स्वरूप कसं असेल, उत्तराचं स्वरूप कसं असेल, म्हणून मी हे एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर पाहूयात लर्निंग अबाउट लँग्वेज ॲडव्हर्ब्स. व्हर्ब म्हणजे काय तर क्रियापद, आणि ॲडव्हर्ब म्हणजे काय तर क्रियाविशेषण. ओके, यातच तुम्हाला त्याची डेफिनेशन लक्षात येणार आहे. मराठीत जर सांगायचं झालं तर व्हर्बविषयी तुम्हाला माहिती देणारं, म्हणजे क्रियेविषयी सांगणाऱ्या जे काही वर्ड्स आहेत तर त्यालाच ॲडव्हर्ब म्हटलं जातं. आता आपण एक्झाम्पल्सच्या साह्याने ते पाहूयात. रीड अलाउड द फॉलोइंग सेंटेन्सेस. आय हॅव थॉट ओवर दॅट कम्प्लिटली. कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे, अंडरलाईन केलेला आहे तो वर्ड, एवढं लक्षात घ्या. तर काय म्हटलं आहे, थॉट म्हणजे विचार करणे, व्हर्ब काय यातलं तर थॉट. आय हॅव थॉट ओवर दॅट कम्प्लिटली, मी त्यावर पूर्णपणे विचार केला आहे. तर थॉट म्हणजे व्हर्ब आलं येते विचार करणे, आणि त्या व्हर्बविषयी कसा विचार केला गेलेला आहे, कम्प्लिटली पूर्णपणे, म्हणजे व्हर्बविषयीच ते आपल्याला माहिती सांगतंय. तर त्या वर्डला ॲडव्हर्ब म्हटलं जातं. द सॉक्स फिट माय फीट नीटली. तर फीट हा इथं व्हर्ब आहे, क्रियापद आहे FIT, फीट. आणि कशा पद्धतीने ते सॉक्स फिट झालेले आहेत, अगदी परफेक्ट बसलेले आहेत, नीटली अगदी व्यवस्थितपणे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पहा, बॅलेन्स मी वेल. अगदी बॅलेन्स कसा, समतोल कसा राखला जातोय, अगदी वेल, चांगल्या पद्धतीने. सीट स्टेडी, अगदी स्थिर बसा. कशा पद्धतीने बसा, एकदम सावधान पोझिशनमध्ये व्यवस्थित बसा, अशा पद्धतीने. सो दे वेंट अवे. म्हणून वेंट म्हणजे जाणे, वेंट अवे कुठे गेले, लांब गेले. सो दे म्हणून ते लांब गेले. अशा पद्धतीने आपल्याला ॲडव्हर्ब्स हे कळतायत, म्हणजे व्हर्बविषयी माहिती ते आपल्याला देत आहेत. तर काय म्हटलंय पुढे, द अंडरलाईन वर्ड्स आर नोन ॲज ॲडव्हर्ब्स. जे जे वर्ड्स इथे अंडरलाईन केले आहेत, कम्प्लिटली, नीटली, वेल, स्टेडी, अवे, हे सगळे ॲडव्हर्ब्स आहेत. अँड ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अ समथिंग मोर अबाउट अ व्हर्ब. आता ह्या डेफिनेशनमध्ये तुम्हाला लक्षात येत असेल तर ॲडव्हर्ब म्हणजे काय, तर ॲडव्हर्ब म्हणजे असा काही शब्द जो आपल्याला व्हर्बविषयी माहिती सांगतो. ओके, फॉर एक्झाम्पल, स्प्रिंकल देम जंटली. कशा पद्धतीने, स्प्रिंकल हे व्हर्ब आहे, कशा पद्धतीने स्प्रिंकल करायचं आहे, तर जंटली अगदी सौम्यपणे अशा पद्धतीने आपल्याला ते स्प्रिंकल करायचं आहे. स्टर इट नाईसली. स्टर म्हणजे ढवळणे, तर नाईसली अगदी छानपणे ते ढवळायचं आहे. तर अँड ॲडव्हर्ब मे गिव्ह अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट अँड ॲडजेक्टिव्ह. अजून कशाविषयी मोर इन्फॉर्मेशन देऊ शकतो ॲडव्हर्ब, तर ॲडजेक्टिव्हविषयी सुद्धा, विशेषणाविषयी सुद्धा. यू आर टू काइंड. काइंड हे काय या वाक्यात विशेषण आहे, तर त्याविषयी सुद्धा आपल्याला ते जास्त माहिती देत आहे. टू काइंड, तू खूप दयाळू आहेस. त्यानंतर अनदर ॲडव्हर्ब. तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण जर पाहिलं तर दुसऱ्या ॲडव्हर्बविषयी सुद्धा आपल्याला ते माहिती देतं, इन्फॉर्मेशन देतं. आता तुम्ही नेक्स्ट सेंटेन्स पहा, दे रॅन व्हेरी फास्ट. दे रॅन फास्ट, तर रॅन म्हणजे धावणे, तर कसे फास्ट धावतायत, अगदी जोरात धावतायत. तर फास्ट हे इथं ॲडव्हर्ब ऑलरेडी येऊन गेलं आहे, तरीसुद्धा त्या फास्ट, व्हेरी फास्ट, व्हेरी हा वर्ड तिथं जोडला गेलेला आहे, म्हणजे दुसऱ्या ॲडव्हर्बविषयी सुद्धा ते आपल्याला माहिती देतं. मेनी ॲडव्हर्ब्स एंड विथ LY. असे भरपूर ॲडव्हर्ब्स आहेत, क्रिया विशेषण आहेत, जे LY ने त्यांचा शेवट होत असतो. LY लेटर्स त्या वर्डला जोडलेले असतात. आता आपण जर अगोदर जे एक्झाम्पल्स घेतले पहा, कम्प्लिटली LY लावलेला आहे कम्प्लिटला, नीटली, तर हे ॲडव्हर्ब्स आहेत, तर ते सुद्धा तुम्ही ते LY च्या साह्याने ओळखू शकतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत ती शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंट्ससुद्धा. ओके, थँक्यू.